नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अतिशय सोपे, अप्रतिम आणि दमदार असे भाषण बघणार आहोत. न भूतो न भविष्यते, न भूतो न भविष्यते असा राजा म्हणजे शिवछत्रपती. दुश्मनो के सन्मुख जिसने शीश नहीं झुकाया, इतिहास के पन्नों में छत्रपती वीर शिवाजी कहलाया. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार आणि शिवजयंतीच्या शुभेच्छा. जनतेचा राजा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. माता जिजाऊंनी शिवरायांना रामाच्या, कृष्णाच्या व अर्जुनाच्या गोष्टी सांगत वाढविले. स्वराज्य स्थापन करण्याची तळमळ त्यांच्यात त्यांनी लहानपणीच जागृत केली. लहान वयातच शिवबांनी आपल्या मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवाजी महाराजांनी आदिलशाही, निजामशाही व मुघलांशी लढा देऊन आपले स्वराज्य वाढवले. 6 जून 1674 साली रायगडावर राज्याभिषेक करून आपले स्वराज्य स्थापन केले. सुमारे 350 वर्षे गुलामगिरीत असलेल्या राज्याला लोककल्याणकारी असा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मिळाला. याच रायगडावर 3 एप्रिल 1680 साली त्यांचा मृत्यू झाला. शेवटी एवढेच म्हणेन, राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबासमान मात्र कुणी न झाला. गर्व ज्याचा असे महाराष्ट्राला, एकच तो राजा शिवबा झाला. जय भवानी, जय शिवाजी.